सो हॅलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या स्टुडंटसाठी की ज्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे त्यांचं जे ऍडमिशन शेड्यूल आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे कोणत्या डेटला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे कोणत्या डेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ऑनलाईन करायचं ऑफलाईन करायचं सर्व काही अपडेट आलेली आहे आणि कोणत्या डेटला करायचं ते सुद्धा शेड्यूल इथं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा जेणेकरून आता पुढच्या येणाऱ्या स्टेप्स आपण इथं वन बाय वन कव्हर करणार आहोत ओके तर बघ मी इथं ऑफिशियल वेबसाईट वरती आहे याच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या तर इंजिनिअरिंग ऍडमिशनची तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट कुठं मिळणार तर तुम्हाला मिळणार आहे बघा कुठं मिळणार आहे मी इथं डायरेक्टली सांगतो तर इथं तुम्हाला काय करायचं माझी जी वेबसाईट आहे नॉलेज केअर डॉट इन गुगल वरती सर्च करायची जशी तुम्ही सर्च करता पहिली वेबसाईट येते आपली जो इथं लोगो आहे चॅनलचा सेम तसाच इथं लोगो तुम्हाला दिसणार इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एम एस टी सी डी इथं कट ऑफ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ओके इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रीकल्चरचा इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी वाली वेबसाईट आहे तुम्हाला ओके okay. पाहू शकता इंजिनिअरिंग ऍडमिशन ऑफिशियल वेबसाईट ही वेबसाईट आहे तुम्हाला ही वेबसाईट तुम्हाला या वेबसाईट वरती घेऊन येणार ऑफिशियल वेबसाइट वरती ऍडमिशनच्या ओके इथं तुम्हाला हे सर्व डिटेल मिळणार आहे ठीक आहे तर आता पाहूया आपण की कोणत्या डेटला कोणती प्रोसेस करायची आहे म्हणून आणि हे जी माझी वेबसाईट आहे ना याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळणार आहे ओके त्यानंतर पहा तुम्हाला कोणती प्रोसेस कशी करायची तर इथं तुम्ही पाहू शकता सर्वात पहिली स्टेप आहे तुम्हाला इथं की ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅंडिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत तुम्हाला वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करताना तर या सगळी डेट आहे तुम्हाला चोवीस जून ते पाहू शकता सात जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत आता एक लक्षात घेण्यासारखी इथं गोष्ट आहे ते म्हणजेच हे तुम्हाला इथं जे स्टार वाल साईन दिसत आहे ना याचा अर्थ काय हे स्टार वाल साईन इथं दिसत आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की जे तीन जुलै लास्ट डेट आहे इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची तर हे इथं एक्सटेंड होऊ शकते म्हणजे तीन जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे जर नाही झाले बाय मिस्टेक आणि होत सुद्धा नसतात इथे डेट इथं एक्सटेंड होऊ शकते ओके तर हे इथं लक्षात घ्या ओके त्यानंतर पुढे पहा आणि जेव्हा एक्सटेंड होईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे की तीन जुलैच्या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं कारण की एक्सटेंड होईल की नाही होईल त्यांच्यावरती डिपेंड आहे ते नाही सुद्धा करू शकतात किंवा एक्सटेंड सुद्धा करू शकतात ओके okay, त्यानंतर पहा की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर इथं दोन पद्धती येतात पहिली म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दुसरी म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आता ऑनलाईन जर तुम्हाला करायची असेल तर पहा की प्रोसेस फॉर ई इस्क्रुटिनी मोड सिलेक्टेड बाय कॅन्डिडेट म्हणजे तुम्हाला तिथं ऑप्शन देणार आहे रजिस्ट्रेशन करताना की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे जर तुम्ही सिलेक्ट केलं की आम्हाला ई स्क्रुटीनी मोडने करायचं आहे म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे त्यालाच म्हणतात ई स्क्रुटिनी मोड तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतील त्यावेळी तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला पाहू शकता सर्च कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू व्हिजिट एफ सी फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं म्हणजेच ई स्क्रुटीनी मोड सिलेक्ट केलं त्यांना इथं ला म्हणजे फॅसलायझेशन सेंटरला जाण्याची गरज नाही आहे ती इथं ऑनलाईनच डॉक्युमेंट अपलोड करून स्कॅन करून व्हेरीफाय करू शकतात ओके okay, आता दुसऱ्या पद्धतीचे विद्यार्थी की ज्यांना इथं ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर त्यांना पहा प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडे म्हणजेच काय की त्यांना इथं फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजेच तुम्ही स्वतः जे कॉलेज असेल तुमच्या आजूबाजूला आता एफ सी म्हणजेच फॅसिलायजेशन सेंटर कुठे मिळतील ते सुद्धा तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ येणार त्यावरती मी तुम्हाला सांगून देणार ठीक आहे तर तुम्हाला इथं ला म्हणजे फॅसिलेशन सेंटरला ऑफलाईन जायचं असेल तर तुम्ही इथं फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करावं तुम्हाला लागणार आहे जे विद्यार्थी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतील तर त्यांना सच कॅन्डिडेट शॉल विजिट फॅसिलेशन सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिमसेल्फ ऑर हरसेल ऑलँग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर द अलॉटेड टाईम स्लॉट फॉर ऑनलाइन फिलिंग स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म तर आता तुमचा जो फॉर्म आहे लक्षात घ्या कन्फर्म तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करणार तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करा किंवा ऑफलाईन पद्धतीने करा पण डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करणे खूपच महत्वाचं आहे जर तुम्ही केलं नाही तर तुमचा फॉर्म कन्फर्म होणार नाही आणि जर तुम्ही केलं तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होणार आणि तुम्ही पुढच्या स्टेपला इलिजिबल असणार आहात ओके त्यानंतर पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची डेट सुद्धा इथं तुम्हाला दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चोवीस सहा दोन हजार तेवीस ते चार सात चार जुलैपर्यंत इथं वेळ आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे एकच दिवस शिल्लक आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तीन जुलै रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आणि चार जुलै इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करण्याची डेट ओके आता हे झालं रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची पूर्ण प्रोसेस या डेटला होणार आहे आता पुढची प्रोसेस पहा खूप इम्पॉर्टंट आहे आता थर्ड नंबरची स्टेप आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र ऑल ऑफ इंडिया ओके ऑन वेबसाईट ओके सहा जुलैला ही लागणार आहे आता ही प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुम्ही जे तुमचे पर्सेंटेज चे ट्वेल्थ चे जेईचे मार्क्स त्या रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये टाकलेले आहेत त्याच्या बेसिसवरती तुमच्या कॅटेगरीच्या बेसिसवरती तुम्हाला समजणार आहे की तुमचा पूर्ण ऑल जनरल मेरिट नंबर किती आहे पूर्ण इंडियामधून ऑल इंडिया मेरिट नंबर किती आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा मेरिट नंबर किती आहे हे तुम्हाला कळणार आहे पण तुम्हाला सर्वात उपयोगी जो पडणार आहे तो असणार आहे तुमचा जनरल मेरिट नंबर म्हणजेच विदाऊट कॅटेगरी पर्सेंटेज वरती तुमचा किंवा इथं नंबर आहे मेरिट नंबर आहे त्यावरती तुम्हाला ऍडमिशन मिळणार असते तर हे आहे इथं डेट आहे सहा जुलैला लागणार आहे ओके आणि जर यामध्ये काही मिस्टेक असली सबमिशन ऑफ ग्रेव्हन्स म्हणजेच जर तुमच्या मेरिट लिस्ट लागली लि, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये डिटेल्स दिलेले असतात की कोणती तुमचं नाव काय आहे त्यामध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असली किंवा तुमचे दहावी बारावीचे पर्सेंटेज असतात तु पर्सेंटेज असतात चे सीईटी चे तर त्यामध्ये कोणती मिस्टेक आहे का ओके मध्ये तर ते दुरुस्त करण्याची डेट इथं आहे सात जुलै ते नऊ जुलै पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन सा, त्यांना सांगू शकता की हे मिस्टेक आहे आमच्यामध्ये इथे दुरुस्त करा ठीक आहे त्यानंतर इथं पाहू शकता डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट अकरा जुलैला लागणार आहे ठीक आहे म्हणजेच काय की अकरा जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आता फायनल तुमचा मेरिट नंबर असणार आहे जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नंबर तुमचा होता तो इथं हो हो uh, uh, चेंज होऊ शकतो फायनल मेरिट लिस्ट मध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो जास्त नाही ओके आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे शेड्यूल जे आहे फायनल मेरिट लिस्ट पर्यंतच दिलेलं आहे पुढचं जे शेड्यूल आहे इथे नोटमध्ये पाहू शकता की द शेड्यूल गिव्हन अबो इज प्रोव्हिजनल अँड मे चेंज ड्यू टू अन अवेलेबल अन म्हणजेच काय की वरती जे हे शेड्यूल दिलेलं आहे हे चेंज होऊ शकते पण तुम्ही जे आहे रसिस्ट्रेशन करून ठेवा माझं म्हणणं ऐका जास्त घाई पण करू नका आणि जास्त लेट पण करू नका ओके द रिवाइज शेड्यूल विल बी नोटिफाइड ऑन वेबसाईट म्हणजे जर शेड्यूल चेंज झाला तर याच वेबसाईट वरती तुम्हाला अपडेट मिळणार आहे आणि ते अपडेट देण्यासाठी मी इथं हजार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके okay, तर हे इंजिनिअरिंगसाठी पूर्ण कंप्लीट शेड्यूल इथं आलेलं होतं जर काही तुम्हाला अडचण असेल मला कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या अडचणींवरती मी पर्याय म्हणून इथे व्हिडिओ आणणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्व कन्फ्युजन दूर होणार अजून एक कन्फ्युजन असेल कॉमेंट करा आणि व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे अपडेट पोहोचायला पाहिजे ऑफिशियल वेबसाईटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या वेबसाईटवरती जायचं किंवा डायरेक्टली गुगलवरती नॉलेज किडा डॉट इन सर्च करायचं तिथं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे माझी पहिली वेबसाईट मिळणार पहिल्या वेबसाईटवरती इथं पाहू शकता तुम्हाला फार्मसी ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग ऑफ सुद्धा दिलेला आहे त्यासोबत इथं तुम्हाला हे ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकसुद्धा दिलेलं आहे ऍग्रीकल्चर फार्मसी इंजिनिअरिंग सर्वांचे ओके थँक्यू फॉर वॉचिंग दीडिओ टेक कनेक्टेड केअर थँक्यू